वसईच्या पापडी तलावाच्या दुर्घटनेला आता एक हप्ता उलटलेला आहे. अखेर एक हप्ता झाल्यानंतर पोलिसांनी ज्युनियर इंजिनियरवर गुन्हा दाखल केलेला आहे. गेल्या शुक्रवारी 5 मे रोजी हा जो तलावाचा जो तुटलेला गेट आहे तो साईडला ठेवला होता आणि तिथेच खेळणाऱ्या एका लहान 4 वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा गेट पडला आणि जागीच तिचा मृत्यू झाला होता. परंतु पालिकेने याला कुठलीही काळजी घेतली नव्हती. हे गेट तुटून 3 ते 4 वर्ष झाली होती. हे गेट वेळीच उचलले असते तर आज एका मुलीचा जीव वाचला होता. HP Live ने ही बातमी सर्वात प्रथम दाखवली होती. दुर्घटना घडल्यानंतर देखील पालिकेने गेट उचलले नव्हते. अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात तपास करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनियरवर हा गुन्हा दाखल झालेला आहे. काल संध्याकाळी उशिरा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कुणाल सतीश पाटील असं ज्युनियर इंजिनियरचं नाव असून कुणाल हा वॉर्ड क्रमांक 109 चा ज्युनियर इंजिनियर होता. गेटच्या देखभालीची जबाबदारी ही कुणालवर होती. आपल्या कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत वसई पोलिसांनी कुणालवर भारतीय दंड विधान कलम 304 अ 337 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना गुन्हा दाखल करायला 8 दिवस लागलेले आहेत. परंतु या घटनेतून तरी वसई विरार महानगरपालिकेने काही बोध घेतला पाहिजे. कारण शहरामध्ये असे अनेक तलाव आहेत आणि सर्व तलावाची अशा प्रकारे दुरावस्था आहे. तर पालिकेने अशा सर्व तलावांची पाहणी केली पाहिजे. अन्यथा अशी या 4 वर्षाच्या मुलीचा जसा जीव गेला तसेच जीव गाळण्याची वेळ आणखीन कोणावर येऊ शकते. HP Live साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई.